नमस्कार मंडळी, आज आपण आपल्या आजूबाजूच्या डोंगरावर फिरायला आलोय आणि इथं आपल्याला अशी चुच्ची भाजी दिसते, ही आज आपल्याला बनवायची आहे। तर याच्यासाठी अशी आपल्याला या चुच्च्या कोळ्या ढिऱ्या तोडायच्या आहेत। हे बघा, चित्रात दिसल्याप्रमाणे अशी ही भाजी, अशी कोळ्या ढिऱ्या घ्यायच्या आहेत। अशी आपल्याला आवश्यकतेनुसार ही भाजी तोडून घ्यायची आहे। असा चूस हा खाल्ला जातो, असा हा प्रकारचा चूस आपल्याला भाजीसाठी घ्यायचा असतो। खूप छान असा इथं चूस आपल्याला दिसतोय आजूबाजूला। अच्छा, या कोवळ्या ढिऱ्या घ्यायच्या आहेत। हा आहे चुच्चा दुसरा प्रकार। पहिला प्रकार पहिला तो आपण खातो, तर हा चूस दुसरा प्रकार, या दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे। याची भाजी खाल्ली जात नाही, तर हा चूस खाल्ला जातो। हे बघा दोघांमधला फरक। दोघांमध्ये पुष्कळ फरक आहे। याची पानं लांब आहेत, याची पानं गोल आहेत, याची भुरकट आहेत आणि याची थोडी हिरवीगार आहेत। तर अशा दोघांमधला फरक लक्षात घ्यायचाय। हा चूस शक्यतोवर आपण खातो। भाजी तोडत असताना आपल्याला या ठिकाणी बुलबुल नावाच्या पक्ष्याचं घरटं दिसलेलं आहे। असं हे घरटं खूप छान दिसतंय। त्याच्यामध्ये त्याचे अंडे खूप छान दिसायला, अंडे हे श्रावण महिना चालू आहे, या श्रावण महिन्यामध्ये आता हे अंडी उगवली जातील, याच्यातून पिल्ल निघतील। छान असं घरटं बनवलेलं आहे बघा, छान असं अंडी, असे चार अंडे असतात पण या घरट्यामध्ये तीनच अंडे दिसतात। एक अंडा पडलं असेल वाऱ्यामध्ये। बुलबुल पक्ष्याचं चार अंडे असतात, इथे मात्र एक अंडा दिसत नाही, ते वाऱ्यात पडलं असेल। असं खूप छान खोपा विणलेलं आहे आणि अंडी अशी भाजी साफ करून घ्यावी, व्यवस्थित झटकून घ्यावी। याच्यामुळे माती असेल, आळ्या असतील तर निघून जातात, त्यातील निबर पाणी असेल तर निवडून घ्यावीत आणि यानंतर भाजी 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावी। लसूण आणि तिखट चवीनुसार आपल्याला घ्यायचं आहे। 3 चमच साधारणपणे आपण इथे घेतलेला आहे। आपण जर जास्त तिखट खात असाल तर आणखी तिखट घेऊ शकता। जास्त मसाले वापरायचे नाही, फक्त लसूण आणि चटणी हे कुठून घ्यायचे, याला लसणाचं तिखट असं म्हणतात। लसूण आणि तिखट कुटल्यानंतर असं तिखट आपलं दिसेल, हाच वापरायचा आपल्याला भाजीमध्ये। साहित्य लसूण, लसूण आणि तिखट एकत्र करून कुटलेला तिखट असे धुवून घेतलेली भाजी आणि नंतर आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। 2 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर ले
पासून सुटी घरी घेतले आपण। तिखटला थोडा लाल रंग आला की भाजी टाकणार आहोत आपण। तिखटला लालसर रंग आलेला आहे, आता भाजी टाकणार आहोत आपण। भाजीवर झाकण ठेव 5 मिनिटे आणि नंतर मीठ टाकणार आहोत, कारण भाजी शिजून कमी होऊन जाते म्हणून नंतर मीठचा अंदाज घ्यायचा आहे। 5 मिनिटानंतर वरून आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। आपण भाजी आता पुन्हा 3 मिनिटं झाकून देणार आहे, भाजी एकदम 3 मिनिटानंतर खायला तयार होणार आहे। भाजी खाण्यास नाक आयुर्वेदिक महत्त्व आहे, जर आपल्याला जुलाब होत असतील तर ही भाजी खावी, आपले जुलाब तात्काळ थांबतात। आणि या भाजीला असे काळे दाणे येतात त्याला काळे फळ येतं, हे फळ लहान बाळांना खूपच जुलाब होत असतील तर ते काळे फळ पाण्याबरोबर द्यावेत, तात्काळ जुलाब थांबतात। अशी खूप बहुगुणी अशी आयुर्वेदिक भाजी सूस, हिला असं सूस म्हणतात आमच्याकडे, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये कळवा। आपली भाजी शिजलेली आहे, देठ तुटतंय, देठ सुरूला गेला आहे, आपली भाजी खायला रेडी आहे। अशी आपली भाजी खायला तयार आहे। बाजरीची भाकर किंवा गव्हाच्या पोळीवर खूप छान लागते। मित्रांनो, अशी गावाकडची आगळीवेगळी चव आपणही अनुभवाल। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये।